सामान न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कुर्डुवाडी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चरण कोल्हे यांच्या आदेशाने कुर्डुवाडी शहराचे नगराध्यक्ष समीर मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी शहरातील घरगुती गणपतींचे अहिल्यादेवी होळकर बालोद्यान व नगरपालिका कार्यालय या ठिकाणाहून सर्व श्री गणेश मूर्तींचे सामूहिक संकलन करून ट्रॅक्टरच्या ट्रॉली साह्याने टेंबुर्णी रोडवरील नगरपालिकेच्या विहिरीत पूजा व आरती करून 450 ते 500 गणपती मूर्तींचे सामूहिक विसर्जन करण्यात आले। यावेळी नगरपालिकेचे आस्थापन विभागाचे अतुल शिंदे, रवींद्र भांबुरे, कुर्डुवाडी नगरपालिकेचे रचनाकार शुभम शिंदे आणि स्वप्नील बालशंकर व नगरपालिकेचे सर्व कर्मचारी बांधव उपस्थित होते। कॉमन न्यूज मराठीसाठी तालुका प्रतिनिधी हनुमंत मस्तूद। नमस्कार, मी अतुल शिंदे, नगर परिषद कार्यालय। सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुर्डुवाडी शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याबाबत माननीय नगराध्यक्ष समीर अण्णा मुलानी व मुख्याधिकारी साहेब चरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील गणेश खाजगी आणि सार्वजनिक मूर्तींचे नगर परिषदेमार्फत संकलन करून त्यांचे विधिवतरित्या विसर्जन करण्याचे नियोजन केलेले आहे। त्यानुसार आम्ही सर्व मूर्त्या नगर परिषद कार्यालय आणि बालोद्यान येथे संकलित करून नपाची सार्वजनिक विहीर टेंबुर्णी रोडवरील नपाची सार्वजनिक विहीर येथे संकलित केलेल्या गणेश मूर्तींचे विधिवतरित्या विसर्जन करत आहोत। मी रवींद्र भारत बांबरे, आस्थापन प्रमुख कुर्डुवाडी नगर परिषद, माननीय नगराध्यक्ष समीर मुलानी, माननीय मुख्याधिकारी चरण कोल्हे। आज कोरोना COVID-19 विषाणूचा प्रभाव झाल्याने कुर्डुवाडीतील शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ आणि घरगुती गणेश मंडळ यांचे नगर परिषदेच्या वतीने नियोजन करून सर्व मूर्त्या कुर्डुवाडी नगरपालिका व अहिल्याबाई बालोद्यान येथे एकत्र गोळा करून त्यांचे ट्रॅक्टरद्वारे नगरपालिकेचे वीर टेंबुर्णी रोड येथील सार्वजनिक गणपती व घरगुती गणपतीचे विधीपूर्वक पूजा वगैरे करून नगरपालिकेतर्फे 450 ते 500 मूर्तीचे आज विसर्जन करण्यात आले। नागरिकांनी याला उत्स्फूर्त सहकार्य प्रतिसाद दिला आहे आणि सर्व निर्मल्य नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या घंटागाडीमार्फत एकत्र गोळा करून त्याचे आम्ही नैसर्गिक खत करून त्याचं वाटप करणार आहे। अशी हे आम्ही अभिनव योजना नगरपालिकेतर्फे करत आहे।